मतदार संघातील गरजू नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा पुढारी म्हणून आमदार सुरेश धसांची ओळख आहे। सध्या कोरोना महामारीचा कहर चालू आहे आणि आमदार धस त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांसाठी तत्पर ठरले। नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सुरेश धस यांनी तब्बल 14 कोविड सेंटर्स उभे केले आहेत। लोकप्रतिनिधीकडून नागरिकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोविड सेंटर उभे करणारे धस हे राज्यातले बहुधा पहिलेच आमदार असावेत। कधी ढोल वाजवताना तर कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गाण्यावर फिरकताना तर कधी रस्त्यावर लहान मुलांना कवायती शिकवताना असे अनेक किस्से आमदार सुरेश धस यांचे आहेत। सतत चर्चेत राहणारे आमदार सुरेश धस आता एका अनोख्या कामगिरीमुळे मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले। कोरोना काळामध्ये नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये तब्बल 14 ठिकाणी कोविड सेंटर्स उभे केले। या कोविड सेंटर्समध्ये सध्या हजारांच्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत। मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी धस यांनी वॉर रूम तयार केली आहे। या ठिकाणाहून 14 कोविड सेंटर्सवर नजर ठेवण्यात येते। वॉर रूममध्ये त्यांचे कार्यकर्ते 2 शिफ्टमध्ये काम पाहतात। कुठला रुग्ण गंभीर असेल किंवा ऑक्सिजन लागत असेल तर त्या रुग्णाला तात्काळ मदत केली जाते। सर्व कोविड सेंटरमधील रुग्णांना नियमित योगासनाच्या धड्यांसह पोषक आणि चविष्ट जेवण देखील देण्यात येत आहे। आष्टी तालुक्यातील आष्टी, पारगाव, लोणी, धानोरा, कडा, टाकळसिंग, सय्यदमीर, सावरगाव, धामणगाव तर पाटोदा तालुक्यामधील डोंगरकिनी, पारगाव घुमरा, नायगाव, अमळनेर, शिरूर कासार या ठिकाणी कोविड सेंटर्स उभे करण्यात आले आहेत। ते सुरेश अन्नाधस, मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट मायंबा यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉक्टर मोहरकर यांचे आईसाहेब कोविड हॉस्पिटल सेंटर कडा यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले 10 मे रोजी आमच्या पेशंटला ॲडमिट केलं। त्यांचा स्कोर होता 15 आणि ऑक्सिजन लेवल होते 48। तर डॉक्टरांनी 10 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर व उपचारानंतर आज आमच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला आहे। व सर्व डॉक्टर कर्मचारी व स्टाफ नर्स यांचे जाहीर असे आभार करतो आणि आमच्या पेशंटला बरं केल्याबद्दल पुन्हा एकदा लोकनेते अण्णा व त्यांचे ट्रस्टचे देवस्थानचे आभार मानतो आणि थँक्यू।